भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, अतिशय पोटतिडकीने आपल्याला सर्वांना कोरोनाच्या संदर्भातली माहिती देऊन त्या ठिकाणी कोरोनाच्या विरोधात लढण्याचं आवाहन करीत आहेत. आपण आपल्या घरामध्येच राहा आणि कोरोनाचा पराभव आपण करूया अशा प्रकारची वारंवार विनंती ते आपल्याला करीत आहेत. आणि म्हणून माझी पण आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की कृपा करून आपण घराच्या बाहेर पडू नका. जिथपर्यंत कृषीशी संबंधित विषय आहे, मी सगळ्यांना अतिशय नम्रतेने सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रामध्ये पुढची 2 वर्ष पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा आपल्याकडे शिल्लक आहे. भाजीपाला असेल, फळं असतील, गेले अनेक महिने आपल्याला पुरू शकतील एवढा साठा आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून कृपया या संदर्भामध्ये कोणालाही काळजी करण्याचं काही कारण नाही. शेतकरी बांधवांना मी अतिशय नम्रतेने आश्वस्त करू इच्छितो की गेल्या काही वर्षांच्या पासून तुम्ही अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मार्गक्रमण करीत आहात या गोष्टीची शासनाला स्पष्टपणे जाणीव आहे. आणि म्हणून अशा प्राप्त परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं महाविकास आघाडीचं सरकार या परिस्थितीमध्ये तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहील हे पण मी अतिशय नम्रतेने आपल्याला सांगू इच्छितो. ज्या ग्राहकांना भाजीपाला असेल, फळं असतील अपेक्षित आहेत, ते घराच्या गल्लीपर्यंत, घराच्या दारापर्यंत पोहोचवण्याचं नियोजन शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. आणि म्हणून शेतामध्ये पिकवलेला माल महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर भारतामध्ये कुठेही अतिशय निर्विघ्नपणे कोणतेही गाडी त्याची अडवली जाणार नाही याची काळजी शासनाच्या वतीने घेण्यात येते आहे. आणि म्हणून शेतीमाल भारत पातळीवर कुठेही आपण वाहतूक त्या ठिकाणी करू शकतो. मला याही गोष्टीची जाणीव आहे की अचानक हे संकट आपल्यावर आलेलं असल्यामुळे त्या ठिकाणी काही ठिकाणी अडचण निर्माण होते आहे. काही ठिकाणी जे काही रेग्युलर आपले बाजार भरायचे तर त्या बाजारामध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी होते आहे. आणि म्हणून एका ठिकाणचा बाजार आता आपण 10 ठिकाणी कसा उभा करता येईल, गल्लीबोळामध्ये भाजीपाला आणि फळांची उपलब्धता कशी करता येईल त्याही दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात आपल्याला यश येताना दिसत आहे. आणि म्हणून मी सर्वांना विनंती आवाहन करतो, आज आपल्या समोर द्राक्षाची फळं असतील, आंबे असतील, संत्रा असेल, केळी असेल, खरबूज असेल, याचं मोठ्या प्रमाणात पीक आलेलं असल्यामुळे आणि ही नाशवंत फळं असल्यामुळे मी सगळ्यांना विनंती आवाहन करतो, ज्यांची आर्थिक परिस्थिती आहे त्यांनी कृपा करून ही फळं खरेदी करा, आपल्या कुटुंबियांना फळांचा आस्वाद द्या. आणि आपल्याला माहितीच आहे की फळं खाल्ले की रोगप्रतिकारक शक्ती त्या ठिकाणी वाढत असते. आणि म्हणून आपल्या कुटुंबालाही या फळांचा आस्वाद आपण द्या आणि ज्यांची परिस्थिती नाही त्यांनाही एक मानव सेवा माध्यमातून ही फळं आपण स्वतः विकत घेऊन त्यांनाही खायला द्या अशा प्रकारची विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो. अनेक तरुण शेतकऱ्यांच्या मुलांनी चांगले चांगले नवीन प्रयोग या ठिकाणी उभे केले. जसं एकाच पॅकमध्ये 7-8 भाजीपाल्यांचं एक 5 ते 7 किलोचं पॅक त्या ठिकाणी तयार केलं आणि त्या कॉलनीतल्या फ्लॅट पर्यंत ऑनलाईन पण पोहोचवण्याचं काम शेतकऱ्यांची मुलं आता त्या ठिकाणी करायला घेत आहेत. शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेला माल थेट ग्राहकापर्यंत कसा पोहोचवता येईल यासाठी अनेक प्रयोग त्या ठिकाणी यशस्वीपणे राबवले जात आहेत ही पण गोष्ट मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो. आणि म्हणून अशा या संकटच्या काळी आपण सर्वांनी मिळून याचा मुकाबला आपण करूया. या निमित्ताने काही गोष्टी कदाचित त्या निगेटिव्ह असतील पण कानावर आलेल्या आहेत. काही लोक अन्नधान्याचा म्हणा, भाजीपाल्यांचा, फळांचा शेतकऱ्यांकडून कमी दराने खरेदी करायचं आणि चढ्या दराने ग्राहकाला विकायचं असे पण काम करतायत. तर त्यांना मी सांगू इच्छितो की कृपा करून आजची ही अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये वेळ आहे, आपले उद्योग कोणीही करू नका. आज आपल्याला सगळ्यांना मिळून करोना या आजाराचा रोगाचा सामना त्या ठिकाणी करायचा आहे. आणि म्हणून एकीकडे आपल्या आरोग्याचे कर्मचारी, डॉक्टर्स असतील, त्यांची सेवा, पोलीस विभाग असेल, स्वच्छतेचे कर्मचारी असेल, पाणी पुरवठा असेल, बँक असेल, असे अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक आपल्या जीवावर उदार होऊन
त्या ठिकाणी या रोगाच्या विरोधात लढा देत आहेत, आपल्यासाठी सेवा देत आहेत. या गोष्टीचं आपण सगळ्यांनी निश्चितपणे भान ठेवण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून नफेखोरीला फाटा देत आपण हा एक सेवेची ही एक संधी आहे या भावनेतून आपण बघावं. आणि रास्त दरामध्ये या सगळ्या भाजीपाला असेल, फळं असेल, आपण उपलब्ध करून द्यावेत अशा प्रकारची मी विनंती आपल्याला या ठिकाणी करतो. आणि नफेखोरीच्या बागे जर कोण लागला असेल तर त्याच्यावर निश्चितपणे कठोर कारवाई करण्यात येईल, हा पण इशारा या निमित्ताने मी देऊ इच्छितो. या गोष्टीचाही मी आनंद व्यक्त करतो की माननीय मुख्यमंत्री महोदय अतिशय शांततेने, संयमतेने आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही साधन सामुग्री उपलब्ध आहेत त्याचा अतिशय योग्य पद्धतीने वापर करून कोरोनाचा मुकाबला त्या ठिकाणी आपलं सरकार करत आहे आणि त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने यश सुद्धा आपल्याला दिसून येत आहे. आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये वरिष्ठ पातळीवरनं ज्या ज्या काही सूचना आदेश आपल्याला येतील त्या सर्वांचं आपण पालन करावं हे मी अतिशय नम्रतेने आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो. आणि कोरोनाच्या विरोधातला लढा आपण सर्व मिळून निश्चितपणे जिंकू हा विश्वास व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.